नमस्कार मुलांनो, आज आपण गुणाकाराची सोपी ट्रिक पाहणार आहोत। यामध्ये समान अंक असलेल्या संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं आहे, तर ते कसे सोप्या पद्धतीने गुणाकार न करता करता येईल हे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे। पहा, या संख्येमध्ये समान अंक कोणता आहे? चार। संख्या किती आहे सांगा? 44। 44 ला किती ने गुणायचं आहे? कशा सोप्या पद्धतीने करता येते पाहणार आहे। बघा, शेवटचा अंक किती आहे? 3। याच्या एकक स्थानी किती आहे? 4। 4 ने 3 चा गुणाकार करायचा, किती होईल? 12 लिहायचे, थोडं अंतर ठेवून लिहायचं आणि मध्ये ह्या दोन अंकांची बेरीज करायची, किती होईल? 3। म्हणजे ही संख्या किती आली? 132। म्हणजे 44 × 3 यांचा गुणाकार किती आलेला आहे? 132। आता ह्याचं सांगा पाहू, 66 × 4 काय करायचं सांगा? 4 × 6 बोला ना पटपट। 4 × 6 गुणाकार करायचं, किती? 24। इथे लिहिलेलं आहे 24 आणि मध्ये काय लिहिणार सांगा? 6 आले सांगा। 4 × 2 यांची काय केली? इतकी आली 6। शाबास। आता यांचं सांगा मला, 5 × 7 = 35। हा, मध्ये किती लिहू? 8। बरोबर, मध्ये किती आले? 8। किती संख्या आली? 385। आता यांचा गुणाकार करून सांगा। 9 × 3 = 27। आता सांगा मध्ये काय येणार? 9। ह्या दोघांची बेरीज केली ती आली 9। किती झाली संख्या? 297। ह्याचं सांगा मला, 64। आता सांगा 6 × 4 किती? 10। पूर्ण 10 × 10 इथे लिहायचे नाही, त्या 10 मधला 0 एकस्थानची संख्या इथेच ठेवायचं आणि हे दशांशांचा जो 1 आहे ना तो ह्या याच्यामध्ये मिळवून यांची करायची किती होईल? या दोघांची बेरीज 7 × 6 = 0 आणि 4। समजला किती आलं उत्तर? 704। आता हे सांगा मला, 9 × 8 = 9। बरोबर आहे। आता हे सांगा, आता बघा तसंच आहे, फक्त संख्या 3 अंकी झालेली आहे पण अंक समान आहे। सांगा काय करायचं? 35। बरोबर। आता 5 × 3 किती? 8। मात्र हे 8 किती वेळा लिहायचे आहे? 2 वेळा लिहायचे, कारण आपली 3 अंकी संख्येला आपण 1 अंकी संख्येने गुणतोय। बरोबर आहे की नाही? हो। म्हणून आपण याच्यामध्ये आणखी हे 8 लिहिलेला आहे। आता हे सांगा, बोला 32 लिहिले, आता काय लिहिणार सांगा? 5 केली म्हणजे 5, आणखी एकदा 5 लिहायचे का? हो। म्हणजे किती झाली ही संख्या? 3। समजलं का? सोप्पा आहे की नाही? गुणाकार फक्त 2 अंकी संख्येचा गुणाकार झाला की तुम्हाला हे गणित येते, पण कधी ही गुणाकाराची ट्रिक कधी? जेव्हा अंक समान असतील आणि त्याला 1 अंकी संख्येने गुणायचं असेल तेव्हाच उपयोगी पडते। बघा, समान अंकाला 1 अंकी संख्येने गुणलेले आहे। तुम्हाला ही गणित समजली का? हो। आता तुम्ही ही दोन गणित मला सोडवून दाखवायची आहे तुमच्या वहीवर। ओके ओके, ते सांगायचंय। समजले?